नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीची जी, जी फर्टी प्लो सिरीज आहे की ज्याच्यामधील आपण एन पन, आपन, पी के पाच पंचेचाळीस पाच या खताबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा वापर आपण आपल्या पिकांमध्ये कोणत्या स्टेजला करू शकतो किंवा कोणकोणत्या पिकांमध्ये कशा रीतीने वापर करू शकतो त्याची वापरण्याची योग्य वेळ असेल किंवा योग्य प्रमाण कोणते त्याच पद्धतीने त्याचे वापरण्याचे फायदे असतील या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीने आपण जे आपण नवीन नवीन ग्रेड किंवा इतर कंपन्यांचे असतील किंवा आय सी एलसारखी कंपनी असेल कॉम्पोसारखी कंपनी असेल या कंपन्यांच्या ज्या नवीन वॉटर सोल्युबल जी खतं येणार आहेत त्याच्याबद्दल आपण जे नवीन खतं येणार असतील किंवा नवीन जी पेस्टिसाईड औषधं येणार आहेत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओची जी, जी नवीन सिरीज चालू केलेले आहे त्याच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण जी आय सी एलची फर्टीप्लो सिरीज की ज्याच्यामधील पाच पंचेचाळीस पाच की याच्यामध्ये आपल्याला ॲड एड आठ टक्के आपल्याला झिंक हे पाहायला मिळतं की प्रामुख्याने आपणाला स्टार्टर ग्रेड म्हणजेच ज्यावेळी आपणाला चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या पिकाला काळो की तसेच वेळी जर आपण वापर करणार असो तर याचा वापर आपण दुसऱ्या वेळी म्हणाल तर ज्यावेळी आपल्या पिकामध्ये फ्लॉवरिंग स्टार्ट होते त्यावेळी आपण पाच पंचेचाळीस पाचचा वापर करू शकतो सुरुवातीच्या काळात जी पिकाला झिंकची आवश्यकता असते किंवा जास्त प्रमाणात आपणाला फॉस्फरस लेवल ज्यावेळी वाढवायचे आहे की ज्यावेळी आपणाला चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या व रोप आपले चांगलं कणखर बनवायचं आहे त्यावेळी आपण पाच पंचेचाळीस पाचची ड्रिंचिंग करू शकतो तसेच आपण ज्यावेळी आपल्या पिकामध्ये पी टोमॅटोसारखं पीक असेल वांग्यासारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये फ्लावरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी आपण ड्रिप इरिगेशनद्वारे एकरी चार ते पाच किलो आपण दिलं तर आपणाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या पिकाची जी फ्लॉवरिंगची स्टेज आहे ती व्यवस्थितरित्या पार पडते त्याच पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला फ्लावरिंग आलेलं पाहायला मिळतं तसेच व्यवस्थितरित्या सेटिंगसुद्धा तसे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं तसेच जे दुय जे आपलं सूक्ष्म अन्नद्रव्यामधील झिंक असेल त्याचीसुद्धा कमतरता ही पूर्ण होऊन जाते तसेच आपण फवारणीद्वारे सुद्धा पाच पंचेचाळीस पाचचा पाच वापर करू शकतो याचे वापरण्याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम घेऊन आपण जरी फवारणी दिली तरीसुद्धा आपणाला फ्लावरिंगसाठी एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल याचा वापर आपण सुरुवातीला सुद्धा फुटव्यांची संख्या असेल रोपांना चांगल्या पद्धतीने ग्रोथ देण्यासाठी करू शकतो तसेच फ्लॉवरिंग स्टेजला या दोन स्टेजला आपण याचा वापर प्रामुख्याने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट प्राप्त होतील तसेच जी आपली गरज आहे ती आपणाला भरून काढता येईल फवारणीद्वारे सुद्धा आपण या, या खताचा हा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने पिकामध्ये एकसारखं फ्लॉवरिंग असेल चांगल्या पद्धतीने एकसारखं आपणाला सेटिंग असेल मालाला व्यवस्थितरित्या लष्टर असेल किंवा पिकाला चांगल्या पद्धतीने दे ग्रोथ देण्याचं काम हे पाच पंचेचाळीस पाच हे खत आपणाला करत आहे आपण याचा वापर ड्रिप इरिगेशनसाठी एकरी चार ते पाच किलो करू शकतो तसेच फवारणीसाठी आपण प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅमपर्यंत करू शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तसेच आप आपण नवनवीन व्हिडिओ मग खतांचे असतील किंवा नवीन नवीन जे पेस्टिसाईड येणार आहेत त्याच्या व्हिडिओसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करू शकता किंवा मागील व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद